हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये. तर आज माझ्या मामाचा साखरपुडा आहे, तो कल्याणला राहतो माझा मामा. तर आता तिकडे आता मी चाललोय थोड्या वेळात, मग आता जरा खाली जाईन, मग जरासा तयारी म्हणजे बुट बिट घालीन, नंतर निघीन. आम्ही पोहोचलो आता बघा इथे. तर गाईज इथे फॅन्स मध्ये रिंग ठेवले बघा, मस्त रिंग ची गेले. गाईज इथे खूप भारी आयडिया केली, ड्रोन मध्ये गुलाब अडकवलाय आणि त्यात रिंग आहे. कसली भारी आयडिया आहे, मला आवडली. आता बंदच नको भाई, मला भीती वाटते फुटेल का नाही. पोपट वगैरे व्हायचा. एक मिनिट थोडस येते ना. आता नवरी नवऱ्याला रिंग घालणार आहे. जरा 27 तारीख आहे आणि आज दादा सरकारच्या इथे विगरला 2 जणांचा बर्थडे आहे. मंगेश शेठ फडकेचा मुलगा भूमिक फडके आणि गुरुनाथ शेठ फडकेंची मुलगी अनन्या फडके, तर या दोघांचा आज वाढदिवस आहे. तर आता मी तिकडे जातो जरा वेळेला. तिकडे भरपूर काय काय ऑर्गनाईज केले त्यांनी, ऑर्केस्ट्रा आहे म्हणजे भरपूर गेम्स वगैरे भरपूर काय काय ऑर्गनाईज केले, तर ते तुम्हाला आता दाखवतो तिकडे गेल्यावर. तर चला तिकडेच जाऊ. तर गाईज आता आम्ही सगळी निघलेत, सगळी बसलो बघा. तर आम्ही चाललोय विगरला. गाईज बघा एंट्रन्स केवढी मस्त सजवली, एकदम फुलं वगैरे, लाईट वगैरे, लाइटिंग वगैरे तिथे. आणि तिकडे आम्हाला दाखवतो. गाईज तिकडे आता जाऊ तिकडे. गाईज इथे दादा सरकारचे किंग मेकर पंढरे शेठ फडके यांचा इथे इंटरव्ह्यू चाललाय. तेव्हा इथे कॅमेरामॅन ते त्यांचे इंटरव्ह्यू घेत आहेत. इथे गुरुनाथ शेठ फडके, अतुल भोईर आणि मंगेश शेठ फडके उभे आहेत. आणि माझे इथे पप्पा शेठ. तुम्ही बिनजोडला जाता, 8 देवळी जाता, तुमचा सहभाग कसा असतो? मी स्वतः संतोष पाटील, आपणचा भाचा. आम्हाला हा खानदानी नाद आहे. आमच्या आजोबांपासून नाद सर्वांनी जोपासला आहे. आमची आता आमच्या आधीची पिढी जोपासत होती, आम्ही जोपासतो, आमची मुलं पण हा जोपासणार आहेत. आणि हा वारसा पुढं असाच चालू राहील. आत्ता सर्वांची काही मुलं मोठी झाली, पण काही अजून छोटी आहेत, ते आत्तापासूनच या नादात त्यांना इंटरेस्ट आहे, त्यामुळं पुढं हा नाद चालू ठेवतील या आशा बाळगतो सर्वांकडून. आणि आमच्याकडं नेहमीच 1 नंबरची बैलं राहिलेली आहेत आणि यापुढंही राहतील. काही जवळ इथे घडले, इथे बसले पान इथे. हॅलो
आज यहाँ पे पान का महोत्सव हो रहा है और बढ़िया पान खिला रहे। अरे हाँ अगला भाऊ ना भरम आए भरवणार तोंडाशी काय नाही झालं झालं काय काय नाही होणार काय नाही होणार हे म्हणायला इथे बघा मस्त डेकोरेशन केलंय अनन्या भूमिक लिहिलंय मस्त आता गेम चालू होत आहेत माझ्या पुढे माझ्या समोर भूमिक फडकेंची मम्मी आहे काय पळत जाय ते लवकर घेऊन येते या ना डान्स काय करायचं फक्त आशीर्वाद द्यायचे टाळ्या वाजवायचे आपल्या गेम मध्ये ताई या कुठं कुठं मॅडम माऊली येता येताय ना दहा पेक्षा जास्त असतील तर आपको देख के लग रहा है आप पढ़े लिखे हो एक दोन तीन कोण लक्ष देत नाही आता सरप्राईज राऊंड नाहीये आता स्पेशल प्राइज आहे परत सर्कल मध्ये चालायचं लोक इथे आता भूमी फडके आणि अनन्या फडकेची एंट्री होते केक कटिंग साठी इथे पंढरी शेठ फडके दोघांचं औक्षण करतायत संपन्न होते एकमेकर दादा सरकार आता वाढदिवसानिमित्तानं आजोबांच्या वतीनं या ठिकाणी सुवर्ण अलंकाराची एक सप्रेम भेट परी राजकुमारीसाठी हार आणि भूमिक राजकुमारसाठी सुवर्ण अलंकार चयन करण्यात आले जो नातवंडाला नेहमी वाटत असतो की आयुष्यामध्ये आम्ही काय कमवलंय जन्माला येऊ तर ते हे कमवलं आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आजोबांच्या वतीनं परिदिदीसाठी या ठिकाणी बप्पा गणपती अप्पाची मूर्ती एकदा जोरदार डाळ्यावर जाऊ द्या गणपती अप्पा मूर्ती महाराष्ट्राची
आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटतो. तोपर्यंत बाय बाय.